काल पश्चिम बंगाल चे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे मुंबईच्या दौऱ्यावर असताना त्यांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याचं निदर्शनास आम्हाला आलं आणि त्यांनी चार ओळी या ठिकाणी राष्ट्रगीताचे बसून म्हणल्या आणि एक देशभक्त म्हणून आणि एक देशभक्त नागरिक म्हणून आम्ही आज या ठिकाणी या फौजदारवाडी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीला अनुसरून त्यांचा जाहीर निषेध या ठिकाणी आम्ही करतोय आणि आमचे आमदार रामभाऊ सातपुते यांनी देखील मुंबईमध्ये त्यांच्यावर प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट होणर नॅशनल या ॲक्ट 1971 3 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी त्यांनी मागणी केली आणि त्याच आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही देखील आज या ठिकाणी फौजदारवाडी पोलीस स्टेशनमध्ये सर्व भाजप युमोच्या कार्यकर्त्यांसमवेत ममता बॅनर्जींनी जे कृत्य केलं आहे ते कृत्य या देशाला आणि या देशातील नागरिकांना दुखावणारं ते कालची घटना होती आणि ज्या पद्धतीने ते पश्चिम बंगालमध्ये त्यांनी देशद्रोही पद्धतीने राज्य चालवतात त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये या त्यांनी या ठिकाणी गदारोळ माजवण्याचा त्यांचा प्रयत्न आम्हाला दिसतोय. तर या ममता बॅनर्जींचा मी पुन्हा एकदा सर्व समस्त भाजप सोलापूरच्या वतीने निषेध करतो आणि त्यांनी जे कृत्य केलं आहे त्यावर तत्काळ महाराष्ट्र पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा देशभक्त नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, मी यतिराज उन्माने. काल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ज्या प्रकारे राष्ट्रगीताचा अवमान मुंबई येथे केलेला आहे, चार ओळी बसून चार ओळी उभारून आणि मधूनच निघून जायचं अशा प्रकारचा गंभीर अपमान राष्ट्रगीताचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्याच्या निषेधार्थच आज भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आमदार राम सातपुते यांनी केलेल्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देत सोलापुरातही आमच्या भावना दुखावल्या आहेत म्हणून आम्ही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीवरती इथं FIR दाखल केलेला आहे भाजप युवा मोर्चातर्फे आणि त्यांच्यावर इथं FIR दाखल झालेला आहे. फौजदारचौडी पोलीस स्टेशन येथे झालेला आहे. भाजपच्या कार्यकर्ते सगळ्या कार्यकर्ते व सगळ्या देशभक्तांच्या मनातून त्याबद्दल तीव्र अशा भावना उमटत आहेत याचा मी पुन्हा एकदा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध करतो. त्यांचा 1971 अंतर्गत गुन्हा दाखल इथं फौजदारचौडी येथे झालेला आहे. धन्यवाद. कपड्यांचा ढीक जर तुम्हाला दुकानात आढळला तर तुम्ही कपडे कसे विकत घ्याल? सर्व भाज्यांचं मिश्रण तुम्हाला बाजारात आढळलं तर तुम्ही भाज्या घ्याल? डाळ तांदूळ आणि इतर किराणा मालाचं मिश्रण आढळल्यास किराणा सामान विकत घ्याल? सगळं काही वेगळं झालं तर सोपं होणार नाही का? अशाच प्रकारे कचरा वेगळा झाल्यास कचऱ्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं. प्रत्येक सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचा डबा, ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचा डबा, धोकादायक कचऱ्यासाठी लाल रंगाचा डबा. सुका कचरा, काच, लाकूड, चामडं, प्लास्टिक, धातू, कापड, रबर, कागद इत्यादी. ओला कचरा, फळाची साल, उरलेली भाजी, कातडी, न शिजवलेलं अन्न, कॉफी किंवा चहा पावडर, बागेचा कचरा जसं पानं आणि फळं. धोकादायक कचरा, डायपर, सॅनिटरी नॅपकिन, पेंट ड्रम, तुटलेले बल्ब, ट्यूबलाइट, बॅटरी, रासायनिक घटक इत्यादी. सौजन्य, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.